अयोध्येतील रामजन्मभूमी येथील मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरात रांगोळी काढण्यात आली होती। त्याचप्रमाणे मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती। मंदिराचे ट्रस्टी हिरालाल शेठ जयरामभाई चव्हाण यांच्या पत्नी इंदिराबहन हिरालाल शेठ चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या वतीनं पूजा व आरती करण्यात आली। यावेळेस मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उपस्थित मोहन शेठ चव्हाण, मिनल चव्हाण, नटवरलाल शेठ चव्हाण, जीताबेन चव्हाण, जगदीश शेठ चव्हाण, सुवर्ण चव्हाण, आदित्य चव्हाण, संकेत चव्हाण, जान्हवी चव्हाण, विजय शेठ चव्हाण, त्याचप्रमाणे कर्मचारी राजू कुलकर्णी, नाना पवार, सुरेश मानकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। प्रवीण कुलते, न्यूज इंडिया 27, नाशिक रोड।